वेलकम फ्रेंड्स चला आज आपण एन एम एम एसची सन दोन हजार अठरा एकोणीसची मॅथचे प्रश्न व त्याची उत्तरं कशी सोडवायची ते पाहूया प्रश्न बत्तीस ते चौतीस इथं सूचना काय दिलेली आहे बघा खाली दिलेल्या आकृतीला घड्या घातल्या तर एक ठोकळा तयार होतो या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा या आकृतीचं निरीक्षण केलं आणि आपण त्याचा ठोकळा केला तर ह्या ज्या आकृती आहेत त्या येतात म्हणजे या आकृतीच्या विरुद्ध ही आकृती या आकृतीच्या विरुद्ध ही आकृती आणि या आकृतीच्या विरुद्ध ही आकृती त्यावरून आपला बत्तीसावा प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी कोणते चिन्ह ह्या शून्य किंवा गोलच्या शेजारी येणार नाही शेजारी यायचं नाहीये म्हणजे ह्याच्या विरुद्ध येईल शेजारी येत नाही ह्याच्या शेजार कोणतं येईल तर हे येऊ शकेल हे येऊ शकेल बाकी सगळी येतील पण त्याच्या विरुद्ध जे येणार आहे ते शेजारी येणार नाही म्हणजेच हे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर असेल प्रश्न तेत्तीस खालीलपैकी कोणती आकृती तयार झालेल्या ठोकळ्याची आहे आपण बत्तीसाव्या प्रश्नामध्येच सांगितलेलं आहे की या प्रश्नात ही आकृती हा ही आकृती आणि ही आकृती एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठावर असणार आहे ही आकृती आणि ही आकृती एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठावर असणार आहे आणि ही आकृती आणि ही आकृती एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठावर असणार आहे आणि अशा पद्धतीने घडी घातल्यानंतर तयार होणारी आकृती बघितली तर ही येत नाही ही आकृती आपल्याला तिथं दिसते कारण हे ही जी दोन आकृती आहेत ती विरुद्ध पृष्ठावर यायला हवी परंतु इथं शेजारे आहे आणि या, जा या पद्धतीने सर्व आपण निरीक्षण केलं तर आकृती क्रमांक दोन हा ठोकळा तयार होतो हा ठोकळा तयार होत नाही सा चौतीसावा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते चिन्ह या चिन्हाच्या समोरच्या पृष्ठावर येईल आपण इथं खुना केलेले आहेत हे आणि हे एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठावर म्हणजे समोरच्या पृष्ठावर येईल तर यामध्ये आकृती आपण बघितली तर पहिला पर्याय नाही दुसरा नाही पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल प्रश्न पस्तीस ते छत्तीस सोडवण्यासाठी पुढील सूचना दिलेली आहे तीन गुण्युले तीन गुण्युले तीन एकक मापाचा एक लाकडी ठोकळा रंगवताना चार हुव्या पृष्ठांना जांभळा व उरलेल्या दोन पृष्ठांना पिवळा रंग दिला त्यानंतर त्याचे एक गुणिले एक गुणिले एकक एक एक मापाचे ठोकळे केले तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा हा ठोकळा त्यांनी इथं समोर दिलेला आहे तीन बाय तीन म्हणजे एक दोन तीन असे तीन बाय तीनशे इथं ठोकळे दिलेले आहेत आणि काप दिल्यानंतर एक बाय एकचा ठोकळा ह्याचा तयार होईल एक दोन ह्याच्या विरुद्ध पृष्ठावरचं इकडे एक आणि ह्याच्या विरुद्ध पृष्ठावरचं इकडे अशा चार पृष्ठांना त्यांनी जांभळा रंग दिलेला आहे आणि नंतर वरच्या आणि खालच्या पृष्ठाला त्यांनी पिवळा रंग दिलेला <clears throat> आहे आणि यावरती प्रश्न विचारलेले आहेत पस्तीसावा प्रश्न बघा एक पृष्ठावर पिवळा रंग असणारे किती ठोकळे मिळतील एक पृष्ठावर पिवळा रंग पाहिजे म्हणजे पिवळा रंग आपण बघितला की वरच्या पृष्ठावर आणि खालच्या पृष्ठावर दिला आहे म्हणजे हे जे ह्याच्याजवळचे जे सगळे ठोकळे असतील ते ठोकळे या प्रश्नामध्ये उत्तरात प्र� येतील मग तसं बघितलं तर बघा एक हा दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हा एक नऊ असे अशा पद्धतीने वरती असणारे नऊ ठोकळे आणि त्याच पद्धतीने असणारे तळाशे नऊ म्हणजे हे नऊ ठोकळे असतील आणि खालचे नऊ ठोकळे असे एकूण मिळून ठोकळे तयार होतील अठरा जे पर्याय क्रमांक चारमध्ये आहेत आता इथं आपल्याला विचारले की एकही पृष्ठभाग रंगीत नसणारे ठोकळे किती सहज शक्य आहे वरचा रंग दिलाय खालचा रंग दिलाय इतर रंग दिलाय आणि सगळ्याच पृष्ठांना रंग दिलाय आणि ठोकळे आपण एक एक मापाचे एक गुणिले एक गुणिले एक मापाचे कापलेले आहेत त्यामुळे ह्या ओळीतला बरोबर मधला जो ठोकळा असेल ह्या किंवा ह्या आतील जो मधला ठोकळा असेल तो तेवढा आपल्याला रंगीत आढळणार नाही म्हणजे आपल्याला एकच ठोकळा असा मिळेल की जो रंगीत केलेला नसेल सद्यतीचा प्रश्न बघा दोन पृष्ठावर जांभळा रंग असणारे ठोकळे किती दोन पृष्ठावर जांभळे रंग पाहिजे आता आपल्याला इथं चारही पृष्ठावर जांभळे रंग दिलेले आहेत मग इथं दोन पृष्ठावर जांभळा आहे इथं सुद्धा दोन पृष्ठावर जांभळा आहे इथं पण दोन पृष्ठावर जांभळं आहे म्हटलं हा एक दोन तीन चार पाच येईल का हा चार पाच येणार नाही येणार नाहीत बघा आता हे जे कोपऱ्यावरचे चार ठोकळे आहेत या दोन पृष्ठांना आपण जांभळा रंग दिसतोय म्हणजे वरचे हा एक हे दोन हा तीन हा चार वरचे चार खालचे चार आणखीन कोणत्या दोन पृष्ठांना जांभळा रंग येईल तर इथे येणार नाही कारण खाली पिवळा असणार आहे हा येणार नाही कारण वरती पिवळा असणार आहे म्हणजे हे आपले आठ झाले हा नऊ हा एक दहा हा अकरा आणि पाठीमागचा एक दिस न दिसतो तो एक बारा असे दोन पृष्ठावर जांभळा रंग असणारे ठोकळे बघितले तर ते बारा तयार होतील प्रश्न क्रमांक अडतीस प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल योग्य पर्याय लिहा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल यासाठी आपण हे दिलेले महिने वाचूया डिसेंबर मे जुलै नोव्हेंबर मार्च प्रश्नचिन्ह मार्च फेब्रुवारी जानेवारी आता या महिन्यांचे इंग्लिश महिने आहेत त्यांचा क्रम बघितला अनुक्रमांक लिहिला तर डिसेंबर महिन्याचा क्रम येतो बारा मे महिन्याचा इथं क्रम येतो पाच आणि जुलै महिन्याचा इथं क्रम येतो सात त्याचप्रमाणे मार्च महिन्याचा आपण जर क्रम बघितला तर तो तीन फेब्रुवारी महिन्याचा क्रम आहे दोन आणि जानेवारी महिन्याचा क्रम आहे एक नोव्हेंबरचा क्रम बघा नोव्हेंबरचा आहे अकरा आणि मार्चचा आहे तीन बारा पाच सात याचा संबंध बघितला तर मी बारामधून पाच घालवले की उत्तर येतं सात म्हणून सात हे उत्तर जुलै आलेलं आहे इथंसुद्धा मार्चचा तीन फेब्रुवारीचा दोन तीनमधून दोन घालवले उत्तर आलं एक आणि एकचा महिना कुठला आहे तर जानेवारी त्याचप्रमाणे इथं नोव्हेंबरचा महिना आहे अकरावा आणि मार्चचा महिना आहे तीन अकरामधून जर तीन गेलं तर उत्तर येतं आठ आणि आठ हे उत्तर आहे ऑगस्ट या महिन्याचं म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक एक ऑगस्ट हे अचूक उत्तर इथं मिळतं प्रश्न क्रमांक एकोणचाळीस जर वजा म्हणजे गुणाकार अधिक म्हणजे भागाकार गुणिले म्हणजे बेरीज आणि भागाकार म्हणजे वजा बाकी असेल तर आठ वजा तीन भागिले पंधरा अधिक पाच बरोबर प्रश्नचिन्ह त्यासाठी हे उदाहरण आपण प्रथम लिहून घेऊया आठ वजा तीन भागिले पंधरा आधी पाच आणि दिलेल्या अटीनुसार त्यामध्ये चिन्ह बदलत जाऊया आता आठ वजा वजा म्हणजे काय आहे तर गुणाकार आठ गुणिले तीन भागाकारचं चिन्ह आहे परंतु भागाकार म्हणजे काय आहे तर वजा बाकी म्हणून इथं वजा लिहिलेले अंक आहेत तसे पंधरा अधिक अधिक म्हणजे काय आहे तर भागाकार भागिले पाच बरोबर आठ गुणिले तीन चोवीस वजा पंधरा भागिले पाच यांचा भागाकार येतो तीन चोवीस वजा तीन आपन, उत्तर येतं एकवीस म्हणजे असे आपण हे गणिती क्रिया केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं इथं एकवीस जे पर्याय क्रमांक एकमध्ये आहे प्रश्न क्रमांक चाळीस जर सात गुणिले नऊ बरोबर छप्पन अकरा गुणिले तेरा बरोबर एकशे बत्तीस आणि पंधरा गुणिले सतरा बरोबर दोनशे चाळीस असेल तर तेरा गुणिले पंधरा बरोबर किती तुम्ही इथं गुणाकार बघितला सात गुणिले नऊ छप्पन्न म्हणजेच सातचा पुढचा अंक घेतला आहे जरी इथं नऊ लिहिला असेल तरी सात गुणिले आठ छप्पन्न साते आठे छप्पन्न केलेलं आहे पहिल्यामध्ये इथंसुद्धा बघा अकरा गुणिले तेरा एकशे बत्तीस आहे परंतु हे अकरा गुणिले बारा बरोबर एकशे बत्तीस उत्तर येतं म्हणजे पुढची संख्या घेतलेली आहे इथंसुद्धा पंधरा गुणिले सतरा म्हणजेच पंधरा गुणिले सोळा घेतले ज्याचं उत्तर येते दोनशे चाळीस अशा पद्धतीने जर आपण क्रिया केलं करत गेलो तर आपल्याला ह्याचं उत्तर मिळतं तेरा गुणिले चौदा यांचा गुणाकार केला तर उत्तर येतं एकशे ब्याऐंशी जे पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे प्रश्न एक्केचाळीस ते त्रेचाळीस हे वेन आकृत्यावरती आहेत सूचना बघा दिलेल्या संख्यांच्या मनोऱ्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून शोधा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पंधरा अकरा सोळा सोळा बावीस सतरा तर अकरा आठ बारा त्यास जोडी आपल्याला शोधायचे आता या मनोऱ्यावरती आकृती काढायची म्हणजे आपल्याला उत्तर मिळतं पंधरा अकरा सोळा सोळा बावीस सतरा म्हणजे इथूनच आपण पुढं घेतलेलं आहे सोळा बावीस सतरा त्याच पद्धतीने ही आकृती पूर्ण करा अकरा आठ बारा अकरा आठ बारा आता हे इथं खाली गेले म्हणून इथं आपण बारा सतरा आणि तेरा बघा आहे का पर्याय क्रमांक इथं बारा सतरा आणि तेरा पर्याय क्रमांक चार हा योग्य पर्याय आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस सहा आठ बारा नऊ त्यास बारा सोळा बावीस सतरा तर सात नऊ तेरा दहा त्यास कोणती आकृतीला तर इथं बघा सहा आठ बारा नऊ जोडत जायचे सहा नंतर खाली आठ नंतर इथं बारा आणि नऊ अशा पद्धतीने ती आकृती पहिली बारा सोळा बावीस सतरा या मत इथून काय झालेले खाली गेलेले बारा सोळा बावीस सतरा अशा पद्धतीचा इथं आकृती बंध आपल्याला दिसून येतो त्याचप्रमाणे सात नऊ तेरा दहा कुठं आहे हे बघा इथं सात नऊ तेरा दहा इथं कसं आपण घेतलं या आकृतीपासून घेतलं तिसऱ्या अंकापासून घेतलं मग इथंसुद्धा आपल्याला तिसऱ्या अंकापासून घ्यावं लागणार या पद्धतीने आकृती काढण्यासाठी हा हा आकृती बंद येईल तेरा सतरा तेवीस अठरा तेरा सतरा तेवीस अठरा मग हा पर्याय पर्याय क्रमांक आपल्याला इथं दिसतो तेरा सतरा तेवीस अठरा पर्याय क्रमांक तीन हा आजो पर्याय आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सहा पाच सात सहा नऊ सात नऊ सात दहा प्रश्न शून्य आपल्याला इथं दिसून येतं तर त्याप्रमाणे चला आकृती काढूया आपण सहा पाच सात असा त्रिकोण दिसतो सहा नऊ सात आणि हे इथं खाली आपल्याला त्रिकोण दिसतो सहा पाच सात सहा नऊ सात त्याच पद्धतीने नऊ सात दहा म्हणजे बघा नऊ सात दहा या पद्धतीनं ही आकृती झाली या, या पद्धतीनं मग कोणत्या आकृती नऊ तेरा दहा तर नऊ तेरा दहा म्हणजे पर्याय क्रमांक चार यामध्ये आपल्याला हे उत्तर मिळून जाईल